करा सुरू मॅडम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण हा एक महत्त्वाचा घटक घेणार आहोत. आता वर्गीकरणाअंतर्गत आज आपण संख्या, अक्षरमाला, शब्द आणि आकृत्या हे चार घटक त्याच्यामध्ये येतात. तर त्यामधले काही आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये तुमचे मी घेणार आहे. तर पहिल्यांदा आपण संख्यांपासून सुरुवात करू. अवघडाकडून आज सोप्याकडे जाऊया. संख्या आधी जरा अवघड जातात आपल्याला, आकृत्या सगळ्यात सोप्या असतात. तर आपण सगळ्यात आधी सुरुवात करू संख्यांच्या बाबतीमध्ये. आता संख्यांच्या बाबतीमध्ये पहा, ज्याला संख्या ज्ञान, ज्याचा आता तुम्ही भरपूर सराव केलेला आहे, अत्यंत कमी दिवस त्या ठिकाणी परीक्षेसाठी उरलेले आहेत, त्यामुळे जेवढा ज्याचा संख्या ज्ञान त्याचं जेवढं चांगलं असेल तेवढे प्रश्न लवकर वेळेत सोडवता येतात. संख्या ज्ञान म्हणजे काय? तर तुम्हाला मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या कुठल्या, समसंख्या, विषम संख्या, घन, वर्ग, हे सगळं जर आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी तोंडपाठ असेल किंवा त्याचा सराव झालेला असेल तर आपल्याला संख्यांवर आधारित जे वेगवेगळे प्रश्न येतात त्या सगळे आपल्याला सोडवता येतात. मग आता पहिला संख्यांवर आधारित पहिला प्रश्न आपला असतो पहा, की गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा. आता सर्व विद्यार्थ्यांनी वही आणि पेन घेऊन तयार राहायचंय. फळ्यावरती मी उदाहरण लिहिल्यानंतर ते आपल्या वहीवरती नोंदवायचंय आणि मग पर्याय आपला योग्य पर्याय आला की मग वाटलं असं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर सांगू शकता. ओके, पहिला प्रश्न आपण सोप्यापासून सुरुवात करूया. पहिला प्रश्न मी फळ्यावर लिहिते, तुम्हाला प्रश्न सांगते पहा. पुढील पैकी गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा. पहिला प्रश्न मी फळ्यावर लिहितीये. पहिला प्रश्न आहे, पहिली संख्या आहे 16, दुसरी संख्या आहे 92, तिसरी संख्या आहे 72 आणि 4 98. गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. पहा आता आपण संख्या जर पाहिल्या तर संख्यांचा विचार केला तर लगेच काय विचार करायचा? पहिल्यांदा भाग विभाजितेच्या कसोट्यांचा वापर करतो, त्यानंतर बेरीज करून पाहतो आपण त्या संख्यांची याप्रमाणे. आता जर आपण प्रत्येक संख्यांची जर तुम्ही बेरीज केली, प्रत्येक संख्यांच्या असणाऱ्या संख्यांची जर बेरीज केली तर पहा बरं, 1 अधिक 6 किती बेरीज येईल? इथे 7 बेरीज येईल, 9, 10, 11 बेरीज येईल. इथे किती बेरीज आली? 9 बेरीज आली. किती बेरीज झाली आपली? 17. कुठला पर्याय येईल बरं? म्हणजे मग आता पर्याय क्रमांक 3. कारण का? तर बाकीच्या सगळ्या संख्या या काय आहेत? तर त्यांच्या संख्यांची जर आपण बेरीज केली, संख्यांमधल्या अंकांची जर बेरीज केली तर मूळ संख्या येते फक्त पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी आपली बेरीज किती आली? 9 बेरीज आली. ओके, पुढचा प्रश्न मी फळ्यावर लिहिते. पहिली संख्या आहे 13, 64, दुसरी संख्या आहे 12, 27, तिसरी संख्या आहे 15, 256 आणि चौथी संख्या आहे 14, 125. मॅम, संख्येचा या संख्येशी काय संदर्भ लागतो याचा विचार करायचा. पहिली संख्या आणि दुसरी संख्या अशा संख्या दिल्या आहेत की नाही, मग त्या संख्यांचा काय सहसंबंध जोडता येतो किंवा काय त्याच्यातनं आपल्याला लक्षात येत आहे त्याचा विचार करायचा. पहा, आपण या दोन संख्यांची जर मी बेरीज केली, 1 अधिक 3 बरोबर मला मिळाले 4. मग हा 4 चा 64 काय आहे रे? तर घन आहे. 4 चा घन काय आहे? 64. इथं त्याचप्रमाणे मिळतंय का पाहायचं? मग 1 अधिक 2 बरोबर 3 आणि 3 चा घन मला मिळाला 27. पुढा 1
अधिक पाच बरोबर सहा, सहाचा घन आहे 216, इथं दिलेले आहे 256, आणि इथं 4 अधिक 1 बरोबर 5, पाचचा घन आहे 125. म्हणजे मला काय मिळालं रे वेगळं याच्यामध्ये, तर पर्याय क्रमांक 3, 15, 256. कारण जर आपण या दोन अंकांची जर आपण बेरीज केली, त्याचा घन केला, तर तो घन 216 येतो, इथं मात्र 256 दिलेले आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण. पहिली संख्या पुढच्या प्रश्नातली 9818, दुसरी संख्या आहे 5357, तिसरी संख्या आहे 3279, आणि चौथी संख्या आहे 6488. जेव्हा अशा मोठ्या संख्या असतात ना, तेव्हा लगेच काय विचार करायचा की त्या संख्यांची बेरीज येते का सारखी, पहिल्या दुसऱ्या संख्यांचा काही सहसंबंध जोडता येतोय का, पहिल्या शेवटच्या संख्यांचा सहसंबंध जोडता येतोय का, असा विचार करा. आता इथे पहिल्या संख्येचा आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार करा. पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा जर मी गुणाकार केला या पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा, तर 8 × 9 = 72, 5 × 7 इथे बरोबर पहा 7 × 5 = 35 बरोबर मधली संख्या आली, 3 × 9 = 27 मधली संख्या आली, 6 × 8 = 48 मधली संख्या आपल्याला मिळाली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 कि ज्याच्यामध्ये आपल्याला मधली संख्या गुणाकार पहिल्या संख्येचा आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार मधल्या संख्ये इतका मिळाला नाही. पुढचा प्रश्न घेऊया आपण. 30, 12, 20 and 52. 30, 12, 20 and 52 पुन्हा घन आणि वर्ग या संदर्भातला थोडासा विचार केला तर लक्षात येईल 30 संख्या कशी तयार झाली. 30 संख्या जर 25 + 5 केले तर मला मिळतील 30. 25 आहे 5 चा वर्ग. मग 5 चा वर्ग केला तर आणि त्याच्यामध्ये 30 संख्या मिळवली तर 25 + 5 बरोबर मला मिळाले त्या ठिकाणी 30. तसंच 12 कसे मिळाले पहा बरं, तर 12 मिळताना आपल्याला काय करावं लागेल, इथे 12 × 9 म्हणजेच 3 चा वर्ग + 3, 9 + 3 बरोबर मला मिळाले 12. 20 च्या जवळपास जाणारी वर्ग संख्या तर ती आहे 16, म्हणजे 4 चा वर्ग + 4 बरोबर 16 + 4 = 20. तस जर 52 म्हटलं तर त्याच्या जवळपासची संख्या आहे 7 चा वर्ग = 49. 49 + 7 केलं तर त्या ठिकाणी त्या 52 येतात का, नाही येत, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. ओके, समजता ते प्रश्न. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अपूर्णांकांच्या स्वरूपामध्ये आहे 6/4, पहिली संख्या, दुसरी संख्या आहे 12/3, तिसरी संख्या आहे 18/5 आणि चौथी संख्या आहे 24/7. पहा आता सगळ्या संख्या जर पाहिल्या आपण, त्याचं संक्षिप्त, जेव्हा अपूर्णांकांसंदर्भातला प्रश्न असतो ना तेव्हा पहिल्यांदा काय करायचं, त्याचं संक्षिप्त रूप देऊन पाहायचं. नाही तर मग अंशात छेदात काय संख्या मिळवता येते, का अंशात छेद मिळवलाय का, असा विचार करायचा.
आता या संख्येमध्ये पहा, जर इथे त्याचं संक्षिप्त रूप जरी मी दिलं, तरी मला संक्षिप्त रूप जरी दिलं तर मला इथं 3/2 मिळतील, इथं 3 × 1 = 3, 3 × 12 इथे संक्षिप्त रूप काही होत नाही, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये मला पूर्णांकात उत्तर मिळालं, म्हणजे बाकीचे सर्व 3 जे आहेत ते व्यवहारी अपूर्णांक आहे आणि फक्त आपल्याला एक पूर्णांक संख्या मिळाली जेव्हा आपण त्याला संक्षिप्त रूप दिलं, म्हणून पर्याय क्रमांक 2. आता थोडस आपण आतापर्यंत जे प्रश्न पाहिले ना ते आपण काय पाहिलं रे, गटातला वेगळा संख्या आपण ओळखली. आता अजून एका प्रकारे प्रश्न असतो आपल्याला, तर तो काय असतो, गटाशी जुळणारी संख्या ओळखा. नोंद करून ठेवा, पुढचा प्रश्न मी काय सांगते पहा, गटाशी जुळणारी संख्या पर्यायातून निवडा. आणि आता या पुढच्या 3 प्रश्नांसाठी प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 2 बरोबर पर्याय निवडायचे आहे. मी पुन्हा एकदा सांगते पहा, गटाशी जुळणारा पर्याय निवडायचा आहे आणि आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत. पहा मग मी पहिला प्रश्न लिहिते फळ्यावरती, गटाशी जुळणारा पहिला गट आहे 34, 58 आणि 82. पर्याय आहेत त्याचे, पहिला पर्याय आहे 18, दुसरा पर्याय आहे 22, तिसरा पर्याय आहे 142 आणि चौथा पर्याय आहे 114. आता या गटाशी साधर्म्य असणाऱ्या आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहे, 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. तर आता काय करता येईल पहा, जर याचे निम्मे केले किंवा भागिले 2 केले, 34 भागिले जर मी 2 केले तर मला किती मिळतात रे, 17. 58 भागिले पण 2 करा, 58 भागिले 2 केले तर मला मिळतील 29. 82 भागिले जर मी 2 केलं तर मला मिळतील 41. सगळ्या मूळ संख्या मिळाल्यात ना. मग आता पर्यायामध्ये अशा कुठल्या संख्या आहे की ज्याला त्याची निंपट केली की मला मूळ संख्या मिळेल, याचा विचार करा. पहिल्यांदा 18 भागिले जर 2 केले तर 9 मिळतील, नाही 22. 22 जर आपण भागिले जर 2 केले तर मला किती मिळतील, 11. आणि नंतर 142 त्याला पण भागिले जर 2 केले तर मला किती मिळतील त्या ठिकाणी, 71. म्हणजेच त्या ठिकाणी मला काय मिळेल रे, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. आपल्याला 2 गटाशी जुळणारे पर्याय सांगायचे आहेत. ओके, हा प्रश्न कळाला. आता याच पद्धतीचा पुढचा प्रश्न, गटाशी जुळणारे 2 पर्याय आपल्याला निवडायचे. दुसरा प्रश्न, 269, 746, 584 पर्याय क्रमांक 1, 188 पर्याय क्रमांक 2, 376 पर्याय क्रमांक 3, 926 आणि पर्याय क्रमांक 4, 891. पहा बरं, आता या गटामध्ये काय आहे साधर्म्य त्याचा विचार करा. गटातील प्रत्येक संख्यांमध्ये असणाऱ्या अंकांची बेरीज करा, प्रत्येक संख्यांमध्ये असणाऱ्या अंकांची बेरीज करा. 2 + 6 + 9 बेरीज आपण जर बेरीज केली तर त्या ठिकाणी मला काय मिळेल रे, 17. इथं बेरीज जर केली तर आपल्याला मिळते
17 प्रत्येकाची, 6 अधिक 4 10 अधिक 17 आणि इथे का सुद्धा बेरीज मिळाली 17. ओके, प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला बेरीज मिळाली 17. मग पर्यायामध्ये इथल्या दोन पर्यायामध्ये बेरीज 17 येते याचा विचार करा. 1 अधिक 8 अधिक 8 बेरीज किती मिळाली मला? 17. इथे मिळतीये का बेरीज? पहा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये. पर्याय क्रमांक तीन पर्याय मध्ये क्रमांक 2 मध्ये मिळत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळतीये का? 9 10 11. इथे मिळतीये, इथे बेरीज किती मिळाली मला? 17. पुढे इकडे पुन्हा मिळणार आहे का? नाही, इथे 18 होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 की अंकांची बेरीज मला किती मिळाली? 17. म्हणून गटाशी जुळणारे दोन पर्याय, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला गटाशी दोन पर्याय अचूक लिहावे लागतात ना, त्यावेळेत परीक्षेला हे नेहमी लक्षात ठेवा, आपले दोन्ही पर्याय जर बरोबर आले तरच तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रश्नाचे गुण दिले जातात. तुमचा एक पर्याय बरोबर आला आणि एक पर्याय चुकला तर त्या प्रश्नाचे गुण तुम्हाला मिळत नाहीत. त्यामुळे जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला विचारले जातील, त्यावेळेत एकदा व्यवस्थित विचार करून दोन्ही पर्याय नोंद करत जा. हे नेहमी व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण एक पर्याय चुकला तर आपल्याला त्या ठिकाणी एक पर्याय बरोबर असून सुद्धा उपयोग होत नाही. पुढचा प्रश्न याच स्वरूपाचा घेऊया आपण. पर्याय लिहिते मी फळ्यावरती. पहिला पर्याय आहे 702, दुसरा पर्याय आहे 650, तिसरा पर्याय आहे 871 आणि चौथा पर्याय आहे 520. पहा आता या प्रश्नाकडे जरा व्यवस्थित पहा. पुन्हा वर्ग आणि संख्या या बाबतीत त्या ठिकाणी आहे. आता उदा पहिले पहिली संख्या आहे 380. मग तिच्या जवळपास जाणारा वर्ग संख्या कुठली आहे? तर 361, 19वा वर्ग. 19वा वर्ग काय आहे रे? 19वा वर्ग आहे 361. त्यामध्ये तीच संख्या मिळवली तर मला मिळतील 380. 600 त्या ठिकाणी कसे आले? त्याच्या जवळपास जाणारा वर्ग 24वा वर्ग. 24वा वर्ग 576, त्यामध्ये 24 मिळवले तर मला मिळतात 600. मग याचप्रमाणे पर्यायामध्ये विचार करा की असे कुठले दोन पर्याय आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला याचप्रमाणे येतं याचा विचार करा. पहा 702, 702 जर संख्या म्हटलं तर 26वा वर्ग, 26वा वर्ग आहे 676, त्याच्यामध्ये 26च मिळवा. किती मिळतील मला? 702. आता पुन्हा दुसरा पर्याय. हा बरोबर आहे, पर्याय क्रमांक दुसरा. त्याच्या जवळपास जाणारी संख्या 25वा वर्ग. 25वा वर्ग 625 अधिक 25 बरोबर 650, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. ओके, आता आपण काय करूया? समजलंय? हां, भरपूर आता संख्यांच्या बाबतीत आहे ना, खूप उदाहरणं आहेत, खूप खूप उदाहरणं आहेत. तुम्ही भरपूर सराव करू शकता, तुम्ही केलाही आहे खूप छान. तुमच्या ग्रुपवरनं पण दिसून येत आहे तुम्ही खूप छान सराव करताय. तर आता आपण काय करूया, शेवटी तुम्हाला सरावाला मी अजून एक्झाम्पल देईलच, पण आता आपण वर्गीकरणातलाच दुसरं अजून काय असतं रे,
तर अक्षरमाला त्या घटकाकडे आपण जाऊया. मग वेळ जर आपल्याला वाटलं तर मग पुन्हा आपण संख्यांकडे येऊ. मग आता दुसरा महत्वाचा वर्गीकरणामध्ये काय अजून असत तर अक्षरमाला. इंग्रजी अक्षरमाला. आता मी काय करते, फळ्यावरती इंग्रजी अक्षरमाला लिहून घेते. इंग्रजी अक्षरमालेमध्ये तुमचा आता भरपूर सराव झाला. इंग्रजी अक्षरमालेमध्ये मी नेहमी म्हणत असते की इंग्रजी अक्षरमालेचे अनुक्रमांक आपण लिहून घ्यायचे आणि सरावानी आपले ते पाठ व्हायला हवेत. की एवढे पाठांतर झालं पाहिजे की त्या अनुक्रमांक आपले पाठ झाले तर आपल्याला पटपट 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 त्यावर आधारित उदाहरणं सोडवता येतात. तर आता मी अक्षरमाला फळ्यावर लिहिते म्हणजे त्यावरचे उदाहरण आपल्याला सहजपणे सोडवता येतील. पाठ आहे, पाठ आहे ना, व्हेरी गुड. आता काय महत्वाचं आहे, त्याचे अनुक्रमांक महत्वाचे आहेत. एक गट मी आता इथे लिहितीये. आणि मग त्याचे आपल्याला काय घेऊन घ्यायचे, अनुक्रमांक. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणावीस, वीस, एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस आणि पंचवीस. तुम्हाला ना प्रश्नपत्रिका हातात मिळाली ना की पहिलं काम करायचं ती जी अक्षरमाला तिथे दिलेली असते त्याच्यावरती लगेच अनुक्रमांक टाकून घ्यायचे. आपले ते सराव आणि बहुतेक जणांचे पाठ पण असणार आहेत, पण एकदा अनुक्रमांक आपण टाकून घेतले की त्याच्यावरती आधारित प्रश्न आला की बहुतांशी अनुक्रमांक आणि स्थान, त्या गटातलं स्थान, डावीकडचं स्थान, उजवीकडचं स्थान, हे सगळं आपल्याला जर पाहिलं की त्यावरच आधारित त्या ठिकाणी प्रश्न असतात. आता आपल्याला पाहायचंय ते गटातलं वेगळं, म्हणून प्रश्न आहे पहा गटातील वेगळं ओळखायचे. हा पहिला प्रश्न मी फळ्यावर लिहिते पहा. आता पहिला प्रश्न, पी पी एल आय, दुसरं एच पी क्यू, तिसरं जे एफ सी आणि चौथं एन के एच. पटापट त्याचे अनुक्रमांक सगळ्यांनी नोंदवलेले असतील. मी पाहिली ते सोळा, बारा, नऊ, चोवीस, वीस, सतरा, दहा, सहा, तीन, अकरा आणि आठ. अनुक्रमांक लिहिले सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. काय येईल रे आता, पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन, थांबा. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगा, म्हणजे काय होईल की सगळ्यांचा एकदाच आवाजाचा गोंधळ होणार नाही. जर अगदीच उत्तर सांगायची असतील तर, किंवा मग शांतपणे ऐकायचं काम करा. ओके, कारण एक जर सगळ्यात सगळेजण एका वेळेत बोलायला लागले ना मग जरा गोंधळ होईल, माझा आवाज तुम्हाला येणार नाही. म्हणून तुम्ही खूप हुशार आहात, तुम्हाला उत्तर येतात. ते लक्ष द्या एकदा थोडस, आपण एकदा सगळे बरोबर लिहिलेत का पाहून घ्या बरं. मग आता यामध्ये सोळा आणि बारा, सोळा आणि बारा काय झालंय रे, सोळा मधनं किती वजा केले म्हणजे मला बारा मिळाले, तर चार वजा केले. बारा मधनं किती वजा केले म्हणजे मला नऊ मिळतील, तर नऊ, दहा, अकरा, बारा म्हणजे वजा तीन. इथे पण त्याप्रमाणेच आहे का पहा बरं, इथे वजा चार केले, सतरा, अठरा, एकोणावीस, वीस, वजा तीन केले. इथे सुद्धा त्या ठिकाणी काय केलं, दहा मधनं वजा चार केले, वजा तीन केले. आता इथे मात्र जर चौदा मधनं चार वजा केले असते तर मला इथे दहा यायला हवे होते. इथं किती आले, अकरावा नंबर, दहा नंबरला तर आपल्याला काय दिले, जे
म्हणजे वेगळं काय आहे तर पर्याय क्रमांक चार. ओके लक्षात आलंय. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सोपा प्रश्न आहे पहा. दुसरा प्रश्न पहिला त्यातलं जी एन दुसर ए ए तिसर ई वाय आणि चौथ सी आय. पटापट त्याचे लगेच लिहायचं. जी चा अनुक्रमांक आहे सात, एन चा अनुक्रमांक आहे चौदा, एक आणि एक, पाच आणि पंचवीस, सी तीन आणि नऊ. आलं लक्षात? पहिल्या संख्येचा दुसरी संख्या काय आहे रे? वर्ग आहे. एक एक, पाचचा वर्ग नंबर वन, तीनाचा वर्ग नऊ. म्हणजे काय येईल मला? ऑप्शन नंबर वन. ऑप्शन नंबर वन. ऑप्शन नंबर वन. सात, सातचा वर्ग न देता सातची दुप्पट केलेली आहे म्हणून ऑप्शन नंबर वन. पुढच्या प्रश्नाकडे येऊ आपण. तिसरा पहिला त्यातलं एफ ई एच सी एल बी आणि चार आहे एक्स ए. पटापट त्याचे ऑप्शन त्याचे अनुक्रमांक लिहा. सहा, ई चा आहे पाच, एच एच चा अनुक्रमांक आठ, तीन, एल चा अनुक्रमांक आहे बारा, बी चा अनुक्रमांक आहे दोन, एक्स चा अनुक्रमांक चोवीस आणि एक. करा बरं, प्रत्येकाचा गुणाकार केला आपण तर चोवीस गुणिले एक, बार दुने चोवीस, आठ त्रिक चोवीस आणि सहा पंचे तीस. नंबर वन. पर्याय नंबर वन. विद्यार्थ्यांनी मध्ये बोलू नये, मेसेज थ्रू आपला रिप्लाय द्या, मध्ये बोलू नका, डिस्टर्ब नका करू मॅडमला. उत्तर तुम्ही सांगता ते खूप छान गोष्ट आहे, फक्त तुम्ही कमेंट मध्ये उत्तर सांगा म्हणजे आपलं काय होईल, तुमचा गोंधळ होणार नाही. तुम्ही सगळे उत्सुक आहात उत्तर सांगायला, हे खूप छान गोष्ट आहे. पर्याय क्रमांक एक. चालेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता इथे चौथा प्रश्न पहा. आय यू त्यातलं पहिलं, दुसरं आहे ए आय, तिसरं आहे ओ यू आणि चौथ आहे ई ओ. आता ना थोडासा हा वेगळा प्रश्न आहे. तुम्ही अक्षरमालेतले जसे जसे अनुक्रमांक लिहू नका. प्रश्न पाहिल्यावर तुमच्या लक्षात आले की हे सगळे जे लेटर्स आहेत ते सगळे इंग्लिश वॉवेल्स आहेत, स्वर आहेत. म्हणजे कुठले? ए ई आय ओ यू, बरोबर आहे. मग आता पहिल्या पर्यायामध्ये पहा, आय आणि यू मध्ये एक अक्षर सोडून दिलं, ए आणि आय मध्ये एक अक्षर सोडून दिलं, यू लगत चालं आणि ई आणि ओ पुन्हा एकाएक आहे म्हणजे मला काय मिळेल? पर्याय क्रमांक तीन. कारण इथं स्वरांचा विचार केलेला आहे, इंग्रजी वॉवेल्सचा विचार केलेला आहे. लक्षात आलाय हा प्रश्न. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. सगळेजण वही मध्ये नोंद करून घ्या, फक्त पाहून हे करू नका, वाचू नका, त्याप्रमाणे लिहून घ्या तुमच्या वही मध्ये. पुढचं आहे पहा आता पाचवा प्रश्न. त्यातलं पहिलं आहे ए वाय एक्स, दुसरं आहे ओ के एल, तिसरं आहे टी एफ ई आणि चौथ आहे एल एन एम. पुन्हा सगळ्याचे अनुक्रमांक द्या. अनुक्रमांक द्यायला सुरुवात करा. एक, पंचवीस, चोवीस,
पंधरा अकरा बारा तीन वीस सहा पांच एल बारा चौदा आणि तेरा पहा बर या दोन्हींचा विचार करा या दोन अंकांचा विचार करा तुमच्या लगेच लक्षात येईल त्याच्यामध्ये फरक कसा येतो तुमच्या चोवीस अधिक चोवीस मध्ये वजा एक इथे काय झालंय आता वजा एक अकरा अधिक एक सहा वजा एक चौदा वजा एक म्हणून पर्याय क्रमांक काय मिळेल मला पर्याय क्रमांक दोन आता याचप्रमाणे आपल्याला गटाशी आपण आता काय केलं रे गटातला वेगळा पर्याय निवडून ओळखला आता पुढे काय करणार आहोत आपण कि जसं संख्यांबाबतीत घेतलं ना तसं या बाबतीत सुद्धा काय गटाशी जुळणारे पद ओळखा आणि किती पर्याय नोंद करायचे आपल्याला दोन पर्याय नोंद करायचे पहा आता लक्ष द्या गटाशी जुळणारे एच जे एल पी आर टी यू डब्ल्यू वाय हा गट आहे आणि आता मी खाली पर्याय लिहितीये पर्याय पहा ए सी ई दुसरा पर्याय आहे के एम ओ तिसरा पर्याय आहे क्यू एस व्ही आणि चौथा पर्याय आहे डी ई ऑप्शन एन टू ऑप्शन नंबर आता इथं काय करायचं त्याचा स्थानाचा विचार करा स्थानाचा विचार करा तर स्थान जर विचार केला तर पहा ऑप्शन नंबर तीन विद्यार्थ्यांना सूचना आहे म्यूट करा आपल्याला ओके आधी उत्तर सांगते मी मग तुम्हाला एक्सप्लेनेशन देते ओके म्हणजे ज्याचं उत्तर बरोबर आलं आहे त्याला थोडस कन्फर्म वाटेल ऑप्शन याच्यातला उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर ए वन आणि ऑप्शन नंबर दोन आता काय केलं इथे ऑप्शन नंबर एक आणि दोन मध्ये तर इथे पहा एच इथे आहे त्यानंतर जे आणि एल या बाजूला त्याचं स्थान पाहायचं त्याचप्रमाणे टी पी आर टी त्याच गटात आहे त्या ठिकाणी याप्रमाणे नंतर इथे एकाडेक अक्षर त्या ठिकाणी होत जातात ते म्हणजे याचप्रमाणे जर आपण विचार केला तर ए सी आणि ई इकडे के एम आणि ओ पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न पण याचप्रमाणे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन निवडायचे आहे ओके मी फळ्यावर लिहिते लक्ष द्या आता जरा पी छेद एल एक्स छेद टी आणि जी छेद सी हा गट आहे आणि आता ऑप्शन्स आहेत पहिला ऑप्शन आहे के छेद ओ दुसरा ऑप्शन आहे क्यू छेद एन तिसरा ऑप्शन आहे एम छेद आय आणि चौथा ऑप्शन आहे यू छेद क्यू त्याचे अनुक्रमांक लिहा अनुक्रमांक लिहिलं की तुम्हाला सोपं जाईल पहिल्याचा पी चा अनुक्रमांक आपण लिहिला सोळा मी इथेच लिहिते एल चा अनुक्रमांक बारा एक्स चा अनुक्रमांक चोवीस टी चा अनुक्रमांक आहे वीस जी चा अनुक्रमांक आहे सात आणि
सी चा अनुक्रमांक आहे 3. पहा बरं, या अंश आणि छेदामध्ये 12 मध्ये अधिक 4 केले तर मला मिळतील 16. 20 मध्ये अधिक 4 केले तर मला मिळतील 24. आणि 3 मध्ये जर मी अधिक 4 केले तर मला मिळतील 7. मग याच प्रमाणे पर्यायांच्या सगळ्यांचा अनुक्रमांक लिहा. आणि अनुक्रमांक लिहिल्यानंतर अंशाच्या त्या ठिकाणी अधिक 4 जर केले तर आपल्याला अंश मिळतो असं कुठले दोन पर्याय आहे याचा विचार करा. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. एम चा अनुक्रमांक आहे 13 आणि आय चा अनुक्रमांक आहे 9. यू चा अनुक्रमांक आहे 21 आणि क्यू चा अनुक्रमांक आहे 17. अधिक 4 केलं की आपल्याला काय मिळतो? अंश मिळतो. ओके, म्हणजे आपण दोन पर्याय निवडले, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. याचे पहा, तुम्ही करून पहा. 11 येतोय आणि याचा येतोय ओ चा येतोय 15. नाही, इथे पण क्यू चा अनुक्रमांक येतोय 17, एम चा अनुक्रमांक येतोय 14. नाही येत त्याप्रमाणे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. पुन्हा सांगा, पुन्हा सांगू का हा प्रश्न? पहा, आता इथे पहा काय केलंय. पी आणि एल, अंश आणि छेद. पी चा अनुक्रमांक 16, एल चा अनुक्रमांक आहे 12. 12 मध्ये जर मी 4 मिळवले तर मला मिळतात ते 16. इथे सुद्धा 20 अधिक 4 केलं तर मला मिळतात 24. 3 अधिक 7 केले तर 3 मध्ये 4 मिळवले तर मला मिळतात ते 7. अंशामध्ये छेदामध्ये जर आपण 4 मिळवले तर मला मिळतोय अंश. ओके, त्याच पद्धतीत मग आपल्याला दोन पर्याय निवडायचे. मग आता एम चा अनुक्रमांक लिहिला मी, एम चा अनुक्रमांक आहे 13, आय चा अनुक्रमांक आहे 9. 9 मध्ये जर 4 मिळवले तर मला मिळतात 13. ओके, त्याचप्रमाणे यू चा अनुक्रमांक आहे 21, क्यू चा अनुक्रमांक आहे 17. 17 अधिक 4 केले तर मला 21 मिळतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. आता 1 आणि 2 का नाही? तर के चा अनुक्रमांक आहे 11 आणि ओ चा अनुक्रमांक आहे 15. अंश छेदच मोठा आहे त्याचा, म्हणजे हा पर्याय येऊ शकेल का? नाही येणार. इथे क्यू चा अनुक्रमांक आहे 17 आणि एम चा अनुक्रमांक आहे 14. इथे 3 मिळवल्यावर 17 येतात, 4 मिळवल्यावर नाही येते, म्हणजे म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 येणार नाही. तर कुठला पर्याय येईल? पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. समजलाय प्रश्न हा? मॅडम अजून एक पद्धत येते, अजून एक पद्धत येते त्याची. बर, ठीक आहे, चालेल. एक आता काय असतं पहा, एखादा प्रश्न सोडवताना एखाद्याचं केलेलं लॉजिक अजून वेगळ्या लॉजिकनी सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. आता या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. याच पद्धतीने हा पुढचा प्रश्न पण दोन पर्याय तुम्हाला पुन्हा निवडायचे. पहा आता क्यू 19, के 13 आणि जी 11 पर्याय आहेत. एम 15, दुसरा पर्याय आहे एस 23, तिसरा पर्याय आहे ए 3 आणि चौथा पर्याय आहे बी 3. काय करा, प्रत्येकाचा अनुक्रमांक विचार करा आणि अनुक्रमांक आणि संख्या याचा काय संबंध आहे याचा विचार करायचा. आता मी क्यू चा अनुक्रमांक आहे 17, के चा अनुक्रमांक आहे 11 आणि जी चा अनुक्रमांक आहे 7. तुम्ही पहा 17 आणि 19 लगतच्या दोन मूळ संख्या आहेत का? 11-13 लगतच्या मूळ संख्या आहेत, 7 आणि 11 लगतच्या मूळ संख्या आहेत. मग याच प्रमाणे
एम चा अनुक्रमांक 13. पण 15 ही मूळ संख्या आहे का? नाही नाही. क्रमांक पहिला येणार नाही. एस चा अनुक्रमांक 19. म्हणजे पर्याय क्रमांक येऊ शकेल का रे हा? 19 आणि 23 लगतच्या मूळ संख्या आहेत. ए चा अनुक्रमांक 1 आणि 3. पण आपल्याला माहित आहे 1 ही काही मूळ संख्या नाही म्हणून हा पर्याय येणार नाही. बी चा अनुक्रमांक आहे 2 आणि 3. 2 ही मूळ संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. ओके, समजलाय प्रश्न? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. असंच जुळणारे दोन पर्याय निवडायचे. आपल्याला एन ए यू डी ए पर्याय सांगते मी त्याचे. एस पी, दुसरा पर्याय आहे टी क्यू, तिसरा पर्याय आहे आय एफ आणि चौथा पर्याय आहे एम जे. आता काय करा, त्याच गटातलं स्थान पहा. त्या त्या गटातलं स्थान पहा. एन आणि के, एन आणि के. जर मी हा 5 गट घेतला तर एन हा त्या गटामध्ये 4 नंबरला येतो आणि के त्यामध्ये 1 नंबरला येतो. बरोबर आहे? गटातलं स्थान म्हणते मी. ओव्हरऑल ओव्हरऑल त्या अक्षरमालेचं नाही, तर त्या गटामध्ये पाहूया. एक्स आणि यू, एक्स त्या ठिकाणी 4 नंबरला येतो आणि यू त्या ठिकाणी 1 नंबरला येतो गटामध्ये. डी सुद्धा 4 नंबरला येतो आणि 1 नंबरला येतो. आता असंच पहा. एस पी, एस आणि पी, एस आणि पी येतोय का? एस आणि पी. एस त्या गटामध्ये 4 नंबरला आहे, पी 1 नंबरला आहे. पर्याय क्रमांक 1 येईल त्या ठिकाणी. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 3 लास्टला आहे म्हणजे हा येणार नाही. आय, आय पहा इथे आय आहे पण एफ इथं 1 नंबरला आहे त्या ठिकाणी म्हणजे ऑप्शन नंबर हा सुद्धा येईल. आणि एम, एम मात्र 2-3 नंबरला आहे म्हणजे हा पण येणार नाही म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3. गटातलं स्थान विचारात घेतलं आपण या प्रश्नामध्ये. 5-5 गट आहे ना, त्या 5-5 गटातलं स्थान विचारात घेतलं. ओके, आता पहा आपलं काय झालं. पहिल्यांदा आपण पाहिल्या संख्या, दुसऱ्या वेळेस आपण पाहिलं अक्षरमाला, आता पुढे असते ते शब्द. आता शब्दा संदर्भातले काही प्रश्न आपण विचारात घेऊया. आता शब्दामध्ये पण खूप सारे शब्द आहेत. आता शब्दाचा जेव्हा येतो ना, तर आपल्याला काही शब्द संपत्ती माहित असणं गरजेचं आहे. पहा की ज्याचा उपयोग आपल्याला वर्गीकरणामध्ये होतो, त्यानंतर सहसंबंध ओळखा यामध्ये होतो, या सगळ्यांचा वापर आपल्याला करावा लागतो. म्हणजे काय काय माहित असणं गरजेचं आहे. आता सगळं वाचून सांगणं मला शक्य नाही, पण आपल्याला तुम्हाला माहित आहे, पण या सगळं इथं थोडक्यात तुम्हाला सांगते. तर काय काय माहित असणं गरजेचं आहे, तर पहिल्यांदा म्हणजे आपल्याला इंग्रजी महिने तर पाठच असतात, तसेच आपल्याला आपले मराठी महिने क्रमवार पाठ असणं गरजेचं आहे. चैत्र, वैशाख, आषाढ हे जे महिने आहेत ना आपले, ते क्रमवार पाठ असणं गरजेचं असतं. त्यानंतर इंग्रजी महिन्यांमध्ये येणारे सणवारांप्रमाणेच मराठी आपल्या महिन्यांमध्ये चैत्रामध्ये त्या त्या महिन्यामध्ये कुठले सणवार असतात ते त्या ठिकाणी माहीत असणं आपल्याला गरजेचं असतं. त्यानंतर पशु पक्षी त्यांचे विशिष्ट असे आवाज असतात, ते आवाज दर्शक जे शब्द असतात ते आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. त्यानंतर ध्वनिदर्शक शब्द असतात, उदाहरणार्थ घंटा, घंटा असते, घंटेचा खणखणाट असं आपण म्हणतो, टाळ्यांचा कडकडाट असं आपण म्हणतो.
असे शब्द आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर समूहदर्शक शब्द असतात काही, तुम्ही मराठी व्याकरणामध्ये हे अजून डिटेलमध्ये तुम्हाला माहित आहे, त्याचाच उपयोग आपल्याला इथे होत असतो. यामध्ये असे प्रश्न असतात ना, तर काही मराठीच्या संदर्भातले असतात, एखादा त्या ठिकाणी इतिहासाच्या संदर्भातला प्रश्न सुद्धा येऊ शकतो, विज्ञानाच्या संदर्भातला सुद्धा प्रश्न येऊ शकतो, धातू कुठले, अधातू कुठले, पर्वत काय, नद्या कुठल्या, हे सगळं जनरल नॉलेज तुम्हाला जर असेल तर हा एक छोटासा एकदम सोपा प्रश्न असतो की ज्याच्यामध्ये कुठलेही कॅल्क्युलेशन्स नसतात. पण आपल्याला ही जर सगळी सामान्य ज्ञान आपल्याला जर असेल ना, तर असे प्रश्न आपल्याला सहजपणे सोडवता येतात. त्यानंतर अजून काय असतं रे, तर प्राण्यांची घरं आहेत, त्यानंतर त्या ठिकाणी प्राण्यांचे पिल्लं आहेत, वाघाचा बछडा आपण म्हणतो अशाप्रमाणे. नंतर मराठी महिने, ऋतू, ऋतूंचा क्रम, हे सगळं आपल्याला जरा एकदा थोडस सगळं एका समराइज करा, आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा म्हणजे येईल. आता थोडेसे आपण तोंडी सांगते, आता थोडस तोंडी घेते आता, कारण आता सोपा घटक आहे, फार काही कॅल्क्युलेशन नाहीये, त्यामुळे मी तोंडी एक एक तुम्हाला सांगते, आपण एक एक जाऊया. हा तर पहा, फक्त काय करा तुम्ही ना, ऐका फक्त, मी बरोबर पर्याय पण तुम्हाला सांगतेय. पहिलं मी सांगते मी तुम्हाला, आता ज्या ठिकाणी अगदीच लिहिणं गरजेचं आहे ना त्या ठिकाणी मी लिहिते. आता पहिलं जरा ना जोडाक्षर युक्त आहे, हा हे एक, अजून तुम्हाला हे पण माहित असणं गरजेचं आहे, कुठले वर्ण मराठी वर्णमालेमध्ये कुठले जोडाक्षर युक्त शब्द आहेत, अक्षर आहेत, जोडाक्षर शब्द अक्षर हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पहिलाच प्रश्न मी लिहिते, फळ्यावर लिहिते, कारण जोडाक्षराचा आहे म्हणून. अक्षत, दुसरं अक्षर, तिसरं शाश्वत, आणि चौथ आहे अक्षय. शाश्वत यामध्ये काय येत आहे, शाश्वत. कारण का, तर फक्त शाश्वत हा शब्द जोड अक्षर युक्त आहे, बाकीच्या याच्यामध्ये क्ष जो येतोय ना, हा क्ष आपण शाश्वत, हा शाश्वत क्रमांक तीन म्हणून पर्याय क्रमांक तीन. तीन आता पुढचं मी ना फळ्यावर लिहित नाही, तुम्ही वहीमध्ये नोंद करून घ्या, माझा आवाज व्यवस्थित येतोय, मी सांगते तुम्ही फळ्या वहीवरती नोंद करा. पहिलं घ्या संत ज्ञानेश्वर अमृतानुभव, हा एकच अंक, एकच पूर्ण आहे बर का, संत ज्ञानेश्वर अमृतानुभव. दुसरं संत एकनाथ भारुडे व गवळण. तिसरं संत तुकाराम भावार्थ रामायण. पहिल्यापासून सांगा, मग फळ्यावरच लिहिते मी, थांबा तुम्हाला जर असे नसेल तर फळ्यावर लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जाऊ द्या, पहिलं फळ्यावरच लिहिते, संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर अमृतानुभव, दुसरं संत एकनाथ भारुडे व गवळण किंवा गवळणी याप्रमाणे. तिसरं आहे संत तुकाराम, संत तुकाराम भावार्थ रामायण, आणि चौथा आहे संत रामदास. दास बोध एकंदर
क्रमांक आणि दोन मॅम तीन हे पा लक्ष द्या आता इथं बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन दोन मॅम ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वर दोन मॅम पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे मी स्पष्टीकरण देते ते ऐका पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे संत तुकाराम भावार्थ रामायण पहिला आहे संत ज्ञानेश्वर अमृतानुभव ज्ञानेश्वरीलाच अमृतानुभव असंही म्हटलं जातं संत एकनाथांची भारुडे व गवळणी आहेत त्यांनी इथं काय संत कवी आणि त्यांच्या रचना ओके संत रामदास त्यांचा दास माहित आहे काय नाहीये तर संत तुकारामांचं भावार्थ रामायण नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे वेगळं आहे समजलं कारण कळालं का हो हा पुढचं हो मॅम पुढचं शब्द फळ्यावरच कळतील शब्द फळ्यावरच लिहिती मी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजतील पहा पहिला शब्द आहे अर्धांगिनी दुसरा शब्द आहे सरिता तिसरा शब्द आहे जीवन दायिनी दोन पर्याय क्रमांक दोन चौथा शब्द आहे तरंगिणी लक्षात येतंय का पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन मॅडम कारण देणार तिथे समजत शब्द ऑप्शन एक मॅडम सरिता जीवनदायिनी आणि तरंगिणी हे तिन्ही शब्द नदी यासाठी समानार्थी शब्द आहे अर्धांगिनी म्हणजे पत्नी या अर्थाचा तो शब्द आहे हा त्यामुळे काय येईल तर पर्याय क्रमांक एक हा त्या ठिकाणी येईल अर्धांगिनी पुढचा प्रश्न फळ्यावर लिहिते मी सरोज आता सोपा आहे सरोज दुसरं आहे नलिनी नालिनी नलिनी तिसरं आहे पुष्कर आणि चौथ आहे कुसुम पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक सरोज नलिनी आणि पुष्कर कमळ साठी समानार्थी शब्द आहेत काय वेगळं आहे तर कुसुम मुलीचं नाव आहे ते काही कमळाला पर्याय शब्द तो नाहीये म्हणून पर्याय क्रमांक चार पुढचं मी फळ्यावर लिहितीये हा सिद्धटेक सोपं आता सिद्धटेक सिद्धटेक दुसरं आहे देऊर तिसरं आहे मोरगाव आणि चौथ आहे लेण्याद्री पर्याय क्रमांक दोन काही जण करतात का जरा विचार करायला
ऑप्शन नंबर टू पर्यायक्रमांक दोन ऑप्शन नंबर दोन आणि लेण्याद्री अष्टविनायक विनायकांपैकी ठिकाण आहे क्रमांक नाहीये म्हणून पर्याय क्रमांक दोन. आता पुढचा प्रश्न, आता ना पुढच्या प्रश्नाला आपण एक काम करूया, मी फळ्यावर लिहिल्याने कन्फर्म झाल्यावरच उत्तर सांगायचं, त्याशिवाय अंदाजे उत्तर सांगायची नाहीत. हा थोडस व्यवस्थित लेखक आणि त्यांच्या पुस्तक नाटक यांच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्यामुळे वेळ दोन मिनिट आपल्याला वेळ लागला तरी चालेल, पण कन्फर्म उत्तर सांगायचं. ओके पहा, ययाती आणि देवयानी तोपर्यंत मी फळ्यावर अजून पूर्ण प्रश्न लिहिलाय का? नाही ना, मग सगळ्यांनी म्यूट करा म्हणजे तुमचा आवाज येणार नाही. मला पूर्ण प्रश्न लिहू द्या. हा तुमचा आवाज येतो की नाही? मधून मधून तो नको यायला. म्यूट व्हा सगळ्यांनी, मला पूर्ण प्रश्न फळ्यावर लिहू द्या. मी तोंडी सांगत होते पण तोंडी तुम्हाला कळत नाही म्हणून मी फळ्यावर लिहिते की नाही. मग आपण तोपर्यंत तरी म्यूट व्हा बरे सगळेजण. सखाराम बाइंडर तिसरं, नट सम्राट आणि चौथ कौटेय. पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक एक आहे. मी म्हटलं ना घाई करायची नाही आणि घाई उत्तर द्यायची नाही. पर्याय क्रमांक चार. चार पर्याय क्रमांक तीन. एक क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन. आहे आपण आठवीला आहोत आणि आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. मॅडम किती वेळ सुटणार त्याच्यात तुम्हाला मध्ये बोलू नका, एका वेळेला आवाज करू नका. बरोबर ना? स्पष्टीकरण फक्त ऐका. आणि मला असं वाटतं की आपलं संख्या ज्ञान चांगलं वाटतंय मला, म्हणजे आपल्याला अजून भाषेवरती काम करावं लागेल की नाही, अशा प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागेल. आता इकडे पहा, इथे ययाती आणि देवयानी, नटसम्राट आणि कौतेय हे तिन्ही पण विवा शिरवाडकर या मराठीतल्या लेखकांनी लिहिलेली नाटकं आहेत. परंतु सखाराम बाइंडर हे सुद्धा नाटक आहे, परंतु ते विवा शिरवाडकर यांनी लिहिलेलं नाही. म्हणून पर्याय क्रमांक दोन हे काय आहे त्याच्यामध्ये वेगळं आहे. कळालं? कारण समजलं? आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. म्यूट वा, पुन्हा पुन्हा मॅडमला सांगायची वेळ येऊ देऊ नका आणि मलाही सांगायची वेळ येऊ देऊ नका. ओके, आता थोडाच वेळ राहिलाय आपल्याकडे. तर आता एक अजून एक प्रश्न दोन तीन घेते मी, आपण मग आता पुढच्या ह्याच्याकडे येऊ. आता मी सोपाय म्हणून तोंडी सांगते, हा एक्सप्लेनेशन पण मीच देते, तुम्ही बोलूच नका अजिबात. हा पहिला आहे गुढी पाडवा, दुसरा आहे रामनवमी, तिसरा आहे गुड फ्रायडे आणि चौथा आहे रथसप्तमी. महिन्यांमध्ये, मराठी महिन्यांमध्ये येणारे सण,
याच्यामध्ये रामनवमी आपल्याला माहित आहे, चैत्र महिन्यात येते, गुढीपाडवा चैत्र महिन्यातच सुरुवातच होते, गुड फ्रायडे पण येतो, पण रथसप्तमी आता चालू आहे ना, मग आता रथसप्तमी माघ मध्ये येते, म्हणजे काय येईल रथसप्तमी. आता विद्यार्थी मित्रांनो आपला वेळ थोडीच राहिलीये, म्हणजे संपलीच जवळजवळ, तर आता आपण काय केलं, संख्या घेतल्या, त्याच्यानंतर अक्षरमाला घेतली आणि मराठीच्या बाबतीत किंवा शब्दांच्या बाबतीमध्ये घेतलं. आता राहता राहिला प्रश्न आकृत्या, तर आकृत्यांच्या बाबतीमध्ये पहा, आकृत्यांचे प्रश्न तसे सोपे असतात तुम्हाला माहितीये. आता काय आकृत्यांना फळ्यावर सगळ्या आकृत्या काढणं आणि ते तुम्हाला सांगणं त्या ठिकाणी सहज सोपं नाही आणि वेळ पण झाली. तर आकृतीमध्ये निरीक्षण करताना फक्त काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ना, तेवढं मी सांगते. आकृती जेव्हा आपल्याला वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये किंवा पुढचं सहसंबंधाच्या बाबतीमध्ये आकृती विचारली जाते ना, किंवा वेगळी आकृती विचार ओळखा विचारलं जातं, त्यावेळेस आकृतीचं नीट निरीक्षण करा. कधी कधी आपली घाई होते, आता या उत्तरांमध्ये पाहिलं आपली कशी घाई होते, खूपही घाई करायची नाही. कधी कधी तंतोतंत जुळणाऱ्या सगळ्या आकृत्या असतात, किंवा त्या ठिकाणी क्लॉकवाईज डिरेक्शननी बदलणाऱ्या आकृत्या असतात, त्याचा विचार करायचा. कधी आरशातील प्रतिमा आकृत्या असतात, असाही त्या ठिकाणी प्रश्न असतो. या सगळ्यांचा विचार करून आकृत्यांचे प्रश्न मात्र तुम्हाला सोडवता येतील, ते सोपे असतात असं मला वाटतं. मॅडम थांबायचंय का? आपली वेळ पण संपलेली आहे, मला असं वाटतं आपण आता इथे आज थांबूया. सगळ्यांनी छान अभ्यास करा, सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवताच आहात तुम्ही, अजून सोडवा आणि प्रयत्न करा सगळ्यांना छान मार्क मिळावे, हीच अपेक्षा. आता आपण आज इथे थांबूया. धन्यवाद मॅम. थँक्यू मॅम. आपल्याला वर्गीकरण याबाबत अतिशय सविस्तर आणि सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे, तर मी आदरणीय जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर पवार बाबासाहेब सर, आदरणीय रवी भापकर सर, आदरणीय महेश सुगडे सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. आपण थांबूय तिथे. धन्यवाद सर्वांना. थँक्यू. थँक्यू मॅडम. Hello.
सृजनयात माइनस बी स्क्वायर